चाळीसगाव शहरातील नेताजी पालकर चौकातील कामगार भवन समोर राहणाऱ्या सुशीलाबाई अमृत गोसावी यांच्या बंद घरातून दोन महिलांनी 7 लाख रुपयांची रोकड लंपास केली। सुशीलाबाई गोसावी घरात एकट्याच राहतात। सकाळी 11:15 वाजता त्या घराच्या मागील दरवाजाला कुलूप लावून घाट रोड परिसरात मसाला घेण्यासाठी गेल्या होत्या। दुपारी 11:12 वाजेच्या सुमारास घरी परतल्यावर शेजारी राहणारी भक्ती गवडी या मुलीने सांगितले की आजी तुम्ही बाहेर गेल्यावर 11:30 वाजेच्या सुमारास अंदाजे 25 ते 27 वयाच्या दोन महिला तोंडाला रुमाल बांधून घराजवळ आल्या होत्या। त्यापैकी एक महिला बाहेर थांबली तर एक महिलेला घरात जाताना बघितल्याचे सांगितले। त्यांनी घरात जाऊन बघितले असता चोरी झाल्याचे लक्षात आले। त्यावेळी बेडमध्ये ठेवलेले 7 लाख रुपये जागेवरच नव्हते। सदर घटनेची माहिती मिळताच 40 गाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। याबाबत 40 गाव शहर पोलिसात 2 अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक के पाटील यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यांना त्या दोन महिला रिक्षातून आल्याचे दिसून आले। या रिक्षा चालकाला बोलावून माहिती घेतली तर या दोन्ही महिला बाहेर गावच्या असल्याचे रिक्षा चालकाकडून सांगण्यात आले। आता या चोरी प्रकरणी पोलीस कसा छडा लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज करिता हेमंत चौधरी 40 गाव।